नमस्कार, मी प्रकाश खरत आपल्याला पुन्हा भेटायला आलो यूट्यूब वरती. तर आपण काल आपल्या माटुंग्याच्या अमीन मंझीन बद्दल, म्हणजे जे अमीन जे आनंद मोड पुस्तक दुकानात आहे त्याबद्दल सांगत होतो तुम्हाला, त्यातले काय काय किस्से. मग तुम्हाला एक त्याचा एक आणखी एक सांगा, त्याचा एक स्वभाव माणसांचा, ते तिथे दुकानाचे जे मालक होते ते सारस्वत होते, अतिशय चांगला मनुष्य, जाडजूड असा होता, सफेद शर्ट आणि बाय आणि लेंगा खाली असा त्यांचा साधा वेश होता. आणि तर त्यांना काय होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये राहायची काही परिस्थिती तुम्ही सांगली नव्हती, म्हणतात ना आपण घरोघरी मातीची चुली होत्या, पण आमच्याकडे घरामध्ये प्रत्येकाच्या घरात जर मातीची चुली असल्या तर प्रत्येकाच्या घरामध्ये शिजणारं अन्न, त्याची क्वालिटी क्वांटिटी, त्यातले पॉपकॉर्न वगैरे फरक असतात. एनी हो, तर मी काय म्हणतो सांगा तुम्हाला सांगायचं कारण की असं की ते जेव्हा काय होतं की आता आमच्या बिल्डिंग समोर एक रस्ता होता, मातीचा रस्ता होता, आता सिमेंट कॉन्क्रीट झालंय. तर त्या रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे खेळवाले यायचे, सोमवारी यायचे, नंतर ते आपले ह्याच्यावरनं दोरीवरून चालणार ते असं गारुडीवर यायची, तसंच ते मिनी जायंट व्हील, नंतर तुमचं मेरे गो राऊंड, असे छोटे जे असतात ना ते आपले ते पण असायचे यायचे. मग ते असे आले की नंतर मग सगळे जमायची रे त्याच्याकडे, आई वडील काही पैसे दिले ते आणा इथून आणा चार आणा वगैरे असे, तर ते घ्यायचे आणि मग यायचे बसायचे त्याच्यामध्ये, मी आपला बसायचो आम्हाला पण पैसे दिला. तर काय व्हायचं की मी असं फिर बघायचो ना, तर त्याने ना ते अनुभवचे जे मालक होते ते ऑब्झर्व केले त्यांनी बऱ्याच वेळा, आपला हा मुलगा आपला उभा असतो, त्यांनी काय एकदा ते त्यांना रावलं खाली उतरलं, मग धंदा सोडून ते मायाचे खाली उतरले आले आणि मला म्हणाले अरे बाळा तू बसणार का पेशर, प्रकाश तू बसणार का, म्हटलं मला थोडस काय असतं की त्यावेळेला मोठी माणसं ना आम्हाला एक भीतीच वाटायची, बोलायचं कसं ते काय बोलतील आपल्याला ओळखले की काय असं अशी एक भावना होती. तर ते असं म्हणाले मी म्हणाल मी आहे वाटतो असं जातो मी, आणि म्हटलं अरे तुला बसायचं आहे ना त्याच्यावरती तर मी तुला बसवतो त्याला पैसे देतो हा तू बस, आणि याला याला बसवलंय त्याला त्या गाडीवरती जायचं होतं. त्याने म्हणा बस त्याला काय पैसे मिळणार होते बसवला मला त्याच्यावरती, असं ते जसं घर 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 नंतर जॉईंट वगैरे कधी कधी त्याच्यावरती असं ते मला ते द्यायचं. म्हटलं मग आई मग घरामध्ये देखील प्रश्न पडायचा, कोण कोण सांगायचं ना तो पण बसलाय तुमचा प्रकाश वगैरे, तर आम्ही धावत पण मी देखील तिकडे गेलो घरी गेलो तर धावत जायचो आणि आई सांगायचं आई आई मला ना ते अनुभववाले काका आहेत ना त्यांनी मला याच्यावरती याच्यावरती बसवलं होतं, फिरते यंत्र ते याच्यावरती बसवलं होतं आपण बरं वाटायचं, चला आपल्या मुलाला पण करून असं करायला मिळालं एन्जॉय करायला मिळालं, आजी पण असायची तिला पण बरं वाटत चला असं ते असे ते ग्रस्त होते. ही गोष्ट ती मला खरं म्हणत सांगायला पाहिजे होती. तर आता मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवतो, म्हणजे मला आवडले आपला तो खयाली जिने नाशादाया कितने भूले हुए जख्मों का पता याद आया आप आए. अच्छा, तर तुम्हाला गाणी मला छान संधी दिल्याबद्दल. हा तर मला एक तुम्हाला असं सोडणार नाही, मी तुम्हाला एक सांगणार आहे माझ्या ह्याच्या हे लिहून घ्या, मी त्या साईटवर मला विजिट करा प्लीज, www.prakashkharatsesblogspot.com. मी परत एकदा रिपीट करतो, www.prakashkharatsesblogspot.com. आणि तसंच माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दादरकर हे मला भेटायला द्या आणि मला उत्तेजन द्या प्लीज, धन्यवाद. आणि माझा काही चुकत असेल ना तर मला जरूर सांगा. हा ओके, तर उद्या आपण अमीन मंझीच्या बद्दल माहिती करून घेऊ.